तुम्ही आता बाहेर पडू नका, आता कुठे जाऊ नका, काय तुम्ही आराम करा. आणि मग आता गेले काही दिवस ते जात नव्हते. म्हणजे संजय सोनवणे हा सगळा तो जो मेसेज आहे तो अनेकाकडे आमच्यासाठी सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये पुण्याचे डॉक्टर चुकले, मुंबईचे डॉक्टर चुकले, आणि जामनगरच्या डॉक्टरनी मला बरं केलं. एका हॉस्पिटलमध्ये काय एक डॉक्टर नाही, 15 डॉक्टर येऊन सकाळपासून चेकअप करतात. मी स्वतः दर दिवशी जाऊन त्यांना बघत होतो, हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट त्यांना जाऊन बघत होतो. तुम्ही आत्ता श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये असं म्हणालात की नरके सरांच्या मृत्यूबद्दल कुठलेही प्रश्न जे आहेत ते उपस्थित. नाही नाही, मी असं आहे की मागच्या सप्टेंबरमध्ये ते 15-20 दिवस दिला होते हॉस्पिटलला, आम्ही त्यांना ॲडमिट केलं होतं. आणि त्यावेळेला 4-5 मोठे डॉक्टर्स वेगवेगळ्या विषयात त्यांनी त्याला चांगली ट्रीटमेंट दिली आणि ते बरे झाले. त्याच्यानंतर काही महिन्यांनी जे आहे ते भोपाळला कुठेतरी भाषण करायला गेले, त्यावेळेला थोडंसं त्यांचं वजन वाढलेलं होतं. तर तिथले कोणीतरी डॉक्टर म्हणाले, ते त्यांचं भाषण ऐकायला आलं असं की तुमच्या अंगात खूप पाणी झालेलं आहे आणि ते तुमच्याला बरोबर आमच्या तर कुठे तर तुम्ही जामनगरला, तर जामनगरच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. 5व्या दिवशी मला पुण्याला भुजबळ म्हणजे 5 दिवसात 5 किलो वजन कमी झालं, पाणी माझं ते काटतात आणि त्याचाच परिणाम आला होता. अरे म्हटलं असं कुठे होतं का. आणखीन एका आठवड्यामध्ये 10 किलो झालं, परत 20 दिवसानंतर म्हणजे 20 किलो कमी झालं. मी म्हटलं अरे बस झालं तर प्लीज तुम्ही आता ताबडतोब इथे या, काय थांबव हे सगळं. आणि आपण तुम्हाला मुंबईमध्ये 2-4 हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन आपण शहानिशा करूया. पण नाही मुंबई तर पुण्यामध्ये सुद्धा मोठे 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 डॉक्टर्स आहेत, तिथे आपण जाऊया. पण तुम्ही आता थांबवा. त्याच्यानंतर ते आले अशक्त वगैरे, पण त्यांना म्हटलं आता तो तुम्ही आता बाहेर पडू नका, आता कुठे जाऊ नका, काय तुम्ही आराम करा. आणि मग आता गेले काही दिवस ते जात नव्हते. पण संजय सोनवणे सरांना त्यांनी जो मेसेज केला होता त्या मेसेजमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मला अस्थमाचा आजारच नव्हता, हृदयविकाराचा आजार होता आणि अस्थमावरचे उपचार जे आहेत ते माझ्यावरती केले गेले. संजय सोनवणे हा सगळा तो जो मेसेज आहे तो अनेकाकडे आमच्यासाठी सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये पुण्याचे डॉक्टर चुकले, मुंबईचे डॉक्टर चुकले आणि जामनगरच्या डॉक्टरने मला बरं केलं असं त्याच्यावर. हे असं बरं करायचं आहे. एवढे मोठे मोठे डॉक्टर्स पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत आणि एका हॉस्पिटलमध्ये काय एक डॉक्टर नाही, 15 डॉक्टर येऊन सकाळपासून चेकअप करतात. मी स्वतः दर दिवशी जाऊन त्यांना बघत होतो, हॉस्पिटलचे सुप्रिटेंडंट त्यांना जाऊन बघत होतो आणि अतिशय नामांकित हॉस्पिटल डॉक्टर्स तिथे. तर त्याला वर्ष झालं, आता सप्टेंबरची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे आता ते त्या जामनगरमध्ये जाऊन आले आणि आता अर्थातच त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे झालं आहे आणि मी त्या डॉक्टरांशी बोललो की आम्हाला त्याचं कारण काय आहे ते कळलं पाहिजे. पण सर्वसाधारणपणे काही लोक म्हणतात की व त्यांना त्या प्लॅस्टिकच्या वगैरे काहीतरी गोळ्या जास्त दिल्या आणि त्याच्यामुळे पाणी वगैरे सगळं गेलं, डिहायड्रेशन झालं, किडनीवर त्याचं जे आहे फार मोठा परिणाम झाला आणि त्याचं परत ते हार्टवर गेलं असं त्यांचं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु आता कळेल आपल्याला काय. परंतु एक निश्चित आहे की ते लीलावतीचं झालं खूप वर्षापूर्वी, आता आज ऑगस्ट 3 वर्ष. पण सोनवणे यांच्यासह अनेक आपल्यातलेच कार्यकर्ते म्हणतात की चौकशी झाली पाहिजे लीलावती चौकशी व्हावी. आणि स्वतः सरांनी पोस्टमध्ये लिहिले की माझ्यावर 10 महिने चुकीचे उपचार केले गेले, रिपोर्टच वाचले गेले नाही. 10 महिने नाही हो, फक्त 15-20 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होते ते. त्याच्यानंतर साहजिकच डॉक्टरांचंही घरी घ्या जा. आणि आता मी काय सांगू, ते नाही आहे ते स्वतःचे डॉक्टर्स नव्हते असं काय करतात. काय डॉक्टर्स डॉक्टर्स असतात, त्यांची काही ना काही ते प्रोसिजर असते त्यांची उपचार करण्याचं. आता मी ते त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही, परंतु मला त्यांचं ते जामनगरला जाऊन 20 दिवसात 20 किलो वजन कमी करून हे मला त्याच वेळेला ते शॉकिंग न्यूज वाटत होते की ती काहीतरी गडबड. मी जामनगरच्या उपचारात गडबड आहे. कोण काय काय 20 दिवसात कुठे 20 किलो वजन कमी होतं? 20 किलो वजन 20 दिवसात कुणाचंच कमी होणार नाही असं कसं. आणि ही कसली औषधं त्यांना दिली ते आता ते चेक होईल त्यांचं ते पोस्टमॉर्टममध्ये. परंतु एक फार मोठा आमचा आधारस्तंभ गेला
तर म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासात ते एनसायक्लोपीडिया होतं. एखादी गोष्ट कोणी काही सांगितलं तर त्याला ताबडतोब खोडून काढण्यासाठी ते पुराव्यानिशी पुढे येते. त्यांना ते जेव्हा फुले आंबेडकर प्रतिष्ठान आमच्या महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये होते, त्यांनी प्रमुख होते ते बाबासाहेब आंबेडकरांना काही खंड ते त्यांनी प्रसिद्ध केले फोटोबायोग्राफी. आम्ही स्वतः त्याची उद्घाटन अतिशय बारीक अभ्यास महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं प्रचंड म्हणजे अनेकांनी त्याच्यावर लिहिलं, अनेकांनी अभ्यास केला, पण यांनी जे इतरांना माहीत नाही ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या. जगभरामध्ये ते त्यांना सांगायचं तुम्ही जास्त त्रास घेऊ नका, तुम्ही बरोबर ऐकायच्या, अख्ख्या जगामध्ये त्यांना आमंत्रण द्यायची, ते जायचं. मोठं नुकसान झालेलं आहे.